का आपल्या लेकराला काय हवं आहे हे त्या लेकराच्या आईला न सांगता कळतो, न सांगता. बघा ना, एखादं 7-8 महिन्याचं त्यानं लेकरू आहे आणि ते घरी राहतो, त्याची आई 2 किलोमीटर शेतामध्ये कामाला गेलेली असते, घरी त्या तान्याबाळाला भूक लागते, भुकेनं ते तान्याबाळ व्याकुळ होत आणि व्याकुळ झाल्यानंतर ते भुकेनं व्याकुळ रडत, घरातली सगळी माणसं त्याचं रडणं थांबवण्याचा प्रयत्न करतात, कोण त्याला वर घेतं, कोण खाली घेतं, कोण गोल फिरवतं, तरी ते बाळ रडायचं थांबत नाही. का? कारण त्या रडण्याचा अर्थच कुणाला कळत नाही. पण 2 किलोमीटर शेतामध्ये असणाऱ्या त्या लेकराच्या आईला, त्या माऊलीला तिथे पाना फुटतो, तिला तिथे कळतो घरी माझ्या बाळाला भूक लागलेली आहे. कुठलाच मोबाईल नाही, टेलिफोन नाही, तरी ती आई शेतातून घरी येते, बाळाला दूध पाजते, झोपवते आणि परत आपल्या कामाला निघून जाते. का? कारण ती आई आहे. लेकराला न आईला न सांगता कळतं माझ्या लेकराला काय हवाय. मग देवाला जर आपण आई म्हणतोय तर आपल्याला काय हवाय तर देवाला कळणार नाही, कळणार नाही. अरे निश्चित कळतं ना. मग तरी आपल्याला मागावं लागतं. का मागावं लागतं? मग संतांनी खोटं सांगितलं का? तुम्ही व माताचे पिता तुम्ही व्यासांनी खोटं सांगितलं का? नाही ना. तुकोबा खोटं बोलू शकतात का? ते ज्या अर्थी म्हणतात कृष्ण माझी माता, त्या अर्थी ते सत्यचा. संत खोटं बोलत नाही, महात्मे खोटं बोलत नाही. मग तरी आपल्याला मागावं लागतं. अडचण कुठं आहे? प्रश्न कुठं आहे? देव आपली आई आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आई आहे म्हणावं तर आपल्याला मागावं लागतंय, आणि आई नाही म्हणावं तर आमच्या पूर्वजांनी सांगितलं मग आई आहे. मग अडचण कुठं आहे? अडचण एकच आहे, कृष्ण आपली आई आहे, परमेश्वर आपली माता आहे, यात अजिबात शंका नाही. अडचण एकच आहे का, त्या मातेचं लेकरू होण्याची योग्यता आपण आपल्यामध्ये निर्माण न केल्यामुळे आपल्याला देवाकडे मागावं लागतंय. आणि ती आपली निष्ठ आपली योग्यता का निर्माण झाली नाही? कारण त्या मातेप्रती आपल्यामध्ये निष्ठा नाहीये, अनन्यता नाहीये. आणि ज्या वेळेस आपला भाव एकनिष्ठ होईल, आपली भक्ती अनन्य होईल, मग दुःख केवढंही मोठं असू द्या, संकट कितीही मोठं असू द्या, तो परमेश्वर आपल्या हाकेला धावून येतो. आणि येतो म्हणजे येतो यात अजिबात शंका नाही, अजिबात शंका नाही. परमेश्वर निश्चित धावून येतो. अरे मला तो आहे कुठे? आपल्या बरोबरच आहे, आपल्या सोबतच आहे, अखिल विश्व व्यापून राहिलेला आहे तो, दूर नाहीच आहे. मग आपण पण अडचण काय होते, आपण जेव्हा देवाला हाक मारतो ना, हाक मारताना हातचा राखून हाक मारतो, सगळ्यांचा आधार करण्याचा प्रयत्न करतो, आणि तो आधार करून करत असताना देवाला हाक मारतो, नाही येणार देव धावून. कारण देवाला अपेक्षा आहे अनन्य चिंतयंत. सगळ्यांचा आधार सोड, सगळ्यांचा आश्रय सोड, आणि सगळ्यांचा आश्रय सोडून मग मला एकट्याला हाक मार. अरे मी धावून येईल ना, तेवढा तर विश्वास ठेव माझ्यावर. आणि परमेश्वर धावून येतो, प्रमाण आहे त्याला. महाभारतातला प्रसंग आहे, ज्यावेळेस कौरव पांडवांची भाऊबंदकी शिगेला पोहोचलेली होती. आता कौरव पांडवांचं एकत्र नांदणं शक्य नव्हतं, त्यावेळेस घरातल्या सगळ्या ज्येष्ठ माणसांनी सल्ला दिला की तुम्हा भावा भावांचं आता एकत्र राहणं होत नाही, तुमचं एकमेकाशी पटत नाही, मग आता तुम्ही विभक्त होऊन जा, ज्याचा त्याचा हिस्सा वाटा, ज्यानं त्यानं घ्या आणि सुखानं राज्य करा. पांडवांची अडचणच नव्हती, पण दुर्योधनाला हे मान्य नव्हतं. त्याने सांगितलं, अरे पांडवांना इथे हिस्सा वाटा मिळण्याचा काय संबंध आहे? काय संबंध विचारलं का रे? त्याने सांगितलं, अरे सध्या माझा बाप राजा आहे, विद्यमान माझा बाप राजा आहे, पर्यायाने त्याचे तर मी राजा होणार आहे, इथे पांडवांचं हिस्सा वाटा मिळण्याचा काय संबंध? यांना काही मिळणार नाही. बरं, नाही का देईना, पण सुखानं राहू तरी बेटे, राहू द्यायला तयार नाही, सुखानं नाहीलाच झाला. शेवटी निर्वाणीचा बोलण्याकरता द्वारकेवरून श्रीकृष्ण भगवंत हस्तिनापुराला आले, सभावरली सगळे सोपस्कार झाले, आणि मग देवाने सांगितलं की अरे माझे आते भाऊ या ठिकाणी राहतात, माझ्या आत्याची मुलं या ठिकाणी राहतात, म्हणे हो. आणि देवाने सांगितलं की त्यांचं आणि त्यांच्या भावांचं पटत नाही, एकमेकाशी सूत्र जुळत नाहीये, म्हणे मग तर माझ्या भावांना त्यांना त्यांचं जे द्यायचं आहे तेवढं देऊन टाका, त्यांना मोकळा करा. आता बाकीचे सगळे शांत झाले, कुणी काही बोलायला तयार नाही. पण परत तो दुर्योधन उठला, त्याने सांगितलं, अरे इथं पांडवांना काही मिळणार नाही. देवाने विचारलं, का रे बा?
त्याने सांगितलं माझा बाप राजा आहे, पर्यंत त्याच्यानंतर मी राजा होणार आहे, ते पांडवांचा काय संबंध? देवाने सांगितलं दुर्योधना, अरे तू जे म्हणतो ना ते तसं नाहीये. एक तर पहिली गोष्ट, तुझा बाप राजाच नाहीये. धृतराष्ट्र राजा नव्हता, तो राजसिंहासनाचा पालक म्हणून त्या ठिकाणी बसवलेला होता. कारण ज्यावेळेस पंडू राजा गेले तसे पांडव वयाने लहान होते, युधिष्ठिर तितका मजबूत नव्हता सिंहासन सांभाळण्या इतका, आणि तो समजदार व्हावा पोक्त होण्यापर्यंत, तो युग पूर्णपणे तयार होईपर्यंत धृतराष्ट्राने राज्य सांभाळावं आणि नंतर यांना याला राज्यपद द्यावं असा नियम होता. पण तो आता एकदा खुर्चीवर बसलं की मनुष्याला खुर्ची सोडू वाटत नाही. या खुर्चीची गोष्ट मोठी वाईट आहे. आता परत जर आपण ते सांगायला गेलो ना, परत आपला विषय दुसरीकडे जाईल, म्हणून तो विषय परत कधी जाईल. तर देवाने सांगितलं की बाबा या राज्यावर जेवढा अधिकार धृतराष्ट्राचा आहे तेवढाच अधिकार पंडू राजाचा आहे, जेवढा अधिकार गांधारीचा आहे तेवढाच अधिकार कुंतीचा आहे, जेवढा अधिकार कौरवांचा आहे तेवढाच अधिकार पांडवांचा आहे, त्यांना त्यांचा हिस्सा वाटा द्यावा लागेल. देवाचं ते रूप बघून दुर्योधन थोडा नरमला. तो भगवंताला थोडा घाबरायचा, पण मनातले म्हणा तो कबूल करत नव्हता. त्याला माहित होत की कृष्ण जो आहे ना हा कुणीतरी असामान्य अलौकिक, हा आमच्यासारखा नाहीये, एवढी जाणीव दुर्योधनाला होती, पण तो मान्य करत नव्हता. नाहीलाच आहे, एखाद्याचा श्रेष्ठत्व आपण नाही मान्य करू शकत, आपल्या तिथे काही कारण नाही मान्य करू शकत. दुर्योधनाचा नाहीलाच होता, कृष्णाचं त्याला श्रेष्ठत्व माहित होत पण मान्य करत नव्हता. मग थोडा नरमला आणि त्याने सांगितलं बघ कृष्णा, आता तू आलेला आहेस, तू म्हणतो आहेस, तर मी पांडवांना हिस्सा वाटा द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. म्हणजे काय? का मी जे देईल आणि जितकं देईल तेवढं पांडवांनी घ्यावं आणि इथून चालतं व्हावं. आता देवाने बघितलं युधिष्ठिराकडे, कारण हिस्सा त्याला घ्यायचा होता. तो बिचारा तिथं बसलेला होता दूर, त्याने तिथूनच हात जोडले, मान खाली वाकवली, कृष्णाला मनातले मनात सांगून टाकितलं कृष्णा तुला मान्य असेल आमची काहीच अडचण नाहीये. बर, देवाने परत सांगितलं, बघितलं दुर्योधनाकडे, सांग दुर्योधना काय देतो पांडवांना, काय ठेवतो तुझ्याकडे? दुर्योधनाने सांगितलं हस्तिनापुराचं सगळं वैभव एका बाजूला आणि खांडववन एका बाजूला, मी पांडवांना खांडववन देतो ते त्यांनी घ्यावं आणि इथून चालतं व्हावं. आता देवाने परत युधिष्ठिराकडे पाहिलं, कारण हिस्सा वाटा काही समान झालेला नव्हता. हस्तिनापूर म्हणजे 12 महिने मोसंबी पिकणारी जमीन, संत्रा पिकणारी जमीन, आणि खांडवन म्हणजे तर कधी गवतही उगवत नाही, आता समान झालेलं नव्हतं. म्हणून देवाने परत युधिष्ठिराकडे पाहिलं, त्या बिचारानं परत तिथूनच हात जोडले, परत मान खाली वाकवली, मनातल्या मनात सांगितलं कृष्णा तुला मान्य असेल आमची काहीच हरकत नाही, कारण पांडवांची अट एकच होती देवाला, कृष्णा काही झालं तू आमच्या बरोबर पाहिजे, वैभव मिळालं आनंद आहे पण तू आमच्या बरोबर पाहिजे, नाही मिळालं वैभव हरकत नाही पण तू आमच्या बरोबर पाहिजे, तुझी साथ सुटली नाही पाहिजे. पांडवांचं म्हणणं एकच आहे कृष्णा तू सोबत पाहिजे. देवाने विचार केला भांडणापेक्षा आबोला बरा नाही का? भांडून एक भाकर खाली ती पचत नाही, पण न भांडता चतकोर खाली तरी पोट भरतो. म्हणून देवाला वाटलं भांडणापेक्षा आबोला बरा ज्ञान निघा, इथून घेतलं पांडवांनी खांडवन, गेले पांडव खांडवनाला. त्या ठिकाणी पांडवांनी स्वतःच्या कर्म शक्तीनं त्या भगवंताच्या कृपेनं सुंदर असं राज्य निर्माण केलं, इंद्रप्रस्थ राज्य निर्माण केलं.